आता जो ट्रेक आहे तो ट्रेक टू रोहिडा, तर हे बाजारवाडी म्हणून बेस विलेज आहे आणि इथून किल्ला तो तिथे जवळजवळ 3000 फूट उंचीचा किल्ला आहे आणि त्याला जायला मॅक्स टू मॅक्स 1 आवर तर लागायला पाहिजे. पण बघू, व्हिडिओ शूट करत करत आणि थोडे ड्रोन शूट करत किती वेळ लागतो. माझ्यासोबत आहे संदेश. संदेश वाईमध्ये राहतो, मी त्याच्याकडे स्टेला होतो. वाईमधून आम्ही आलो भोरमध्ये आणि आता किल्ले रोहिडाला. तर चला मग करूया ट्रेक. रोहिडा किल्ल्याची ट्रेक डिफिकल्टी ऑलमोस्ट इझी टू मीडियम ग्रेड आहे. डिपेंड्स, तुम्ही बिगिनर आहात का इंटरमिडियट ट्रेकर आहात. गावातून पाण्याची टाकी लागते, स्कूल आहे, स्कूलच्या समोर एक पाण्याची टाकी आहे, तर पाण्याच्या टाकीच्या मागून फॉलो करत करत असा रूट येतो आणि असं जाऊन स्ट्रेट रूट आहे, स्ट्रेट 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 किल्ल्यावर जातो. दिसायला फार इझी आहे असं वाटतं, एकदम जवळ किल्ला आहे, 20-25 मिनिटात होईल. पण बिलीव मी, डिफिकल्ट आहे. मी लास्ट टाईम केला होता तर वाटलं होतं फार इझी आहे, पण पूर्ण स्टीप क्लाइम आहे त्यामुळे फार हार्ड गेला. बघू आज किती हार्ड जातो किल्ला. किल्ल्याला जाताना अशा पाट्या जागोजागी आहे म्हणजे कोणीही येऊ ते हरवणार नाही. आपल्याला रोहिडेश्वर किल्ल्यावरून हा दिसणारा केंजळगड आणि केंजळगडच्या समोर दिसणारा हा रायरेश्वर पठार आणि हा रोहिडेश्वर किल्ला. सो ऑलमोस्ट 3 वाजलेत आणि आम्ही करतोय ट्रेक. कडक ऊन आहे आणि अजून तेवढं जायचं आहे. एक 1/2 तास लागायला पाहिजे पण माहीत नाही किती वेळ लागेल. लेट्स सी, बघू. ट्रेक तर कम्प्लीट करायचा आहे तर करूनच राहू. तीन हजार फूट वरती आलो आहे आणि एंट्रन्सला जायसाठी 2 वाटा आहे. ही एक सोपी वाट आहे आणि ही थोडी झाडाझुडपातून आहे, तर मी ही वाट घेऊन बघतो आहे कारण मी पहिल्या वेळेस आलो होतो तेव्हा ह्या वाटेने आलो होतो, तर मग आता ह्या वाटेने चाललो आहे. बघू ही वाट कशी आहे. तर नॉर्मल जी वाट आहे ती इकडून येते आणि हा होता शॉर्टकट ओवर 3000 फूट आणि 1 hour 25 minutes. एंट्रन्स केल्यावर राईट साईडला पूर्ण रॉकेट स्टेप्स आहे या ज्या की जातात वरती आणि वरती आहे हा दुसरा दरवाजा. पहिला जो होता तो गणेश दरवाजा आणि या दरवाज्याचं नाव नाही माहीत, बट हा सेकंड दरवाजा आहे या किल्ल्यावरचा. आणि वरती थोडं नक्षीकाम पण आहे, वरती एक गणपतीची मूर्ती आहे. किल्ल्याच्या सेकंड दरवाजाहूनच पुढे गेल्यावर आजूबाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहे आणि ऑन द राईट साईड एक देवडी आहे, त्याच्या खाली प्यायचे पाणी आहे, एक छोटं टाकं आहे, हे पाण्याचं टाकं. फेमस ट्रीटी ऑफ पुरंदर झाली होती, त्याच्यात जे 23 फोर्ट्स महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगला दिले होते त्यातला हा एक फोर्ट. आता आलो आहे गडाच्या 3rd दरवाज्यावर. पुढे बुरुज पण आहे आणि मंदिरं पण आहे, अजून तलाव पण आहे, तर ते पण फटाफट आपण एक्सप्लोर करू.
तिथे एक तटबंदी आहे. हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो फांजी आणि याला तट. फांजी म्हणजे जिथून आपले मावळे फिरायचे, पहारा द्यायचे, आणि पुढचं जे आहे ते तट. तर किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजाने वर आलो होतो आणि वर आल्यावरच लेफ्ट साईडला जेव्हा आपण आलो तर समोरच एक रोहिडा मल्ल भैरवनाथचं मंदिर आहे आणि एक छोटंसं तळ आहे आणि त्याच्या बॅक साईडला एक बुरुज आहे. तर आपण तिथे जाऊ. मंदिरात गेलो असतो पण मंदिर सध्या बंद आहे. हे पुरातन काळातले ते संस्कूप आहेत जुने आणि हे तटबंदीत लपवलेले असतात. त्याचप्रमाणे संस्कूप ही शिवाजी महाराजांची संकल्पना आणि त्यांच्याच काळात हे किल्ल्यात वसत आले. हा आहे शिवरले बुरुज, मोठा आहे किल्ल्यावरचा. हे जंग्या ट्रेक सुरू केला होता 2:30 आणि आता 5:30 आहे. तर ऑलमोस्ट 3 तास लागले. ॲक्च्युली 1.5 आवर ट्रेकसाठी लागला आणि वरती मग गड एक्सप्लोर करायला आणि थोडे ड्रोन शूट्स आणि व्हिडिओ शूट करायला वेळ लागला. गडावर आम्ही भरपूर काही एक्सप्लोअर केला. त्यात स्टार्ट होतं गणेश दरवाज्यापासून. तर तसे 3 दरवाजे. दरवाज्याच्या राईट साईडला बुरुज स्टार्ट होतात. जसा तिसरा दरवाजा आपण क्रॉस करतो तर बुरुज स्टार्ट होतात. तर टोटल आम्ही 3 बुरुज एक्सप्लोर केले. ते तुम्ही व्हिडिओत पाहिलेच असेल. त्यानंतर एक भैरवनाथचं मंदिर होतं पण ते बंद होतं. त्या व्यतिरिक्त एक तलाव होता, एक पाण्याचे टाकं होतं आणि काही वाड्याचे अवशेष आणि बस. अजून काही पाण्यासारखं तर नव्हतं पण भव्य आहे किल्ला. जर पाहायचं असेल तर निवांत यावं. आज जरा टाईम कमी होता म्हणून फास्टमध्ये फार कमी किल्ला एक्सप्लोर केला. नेक्स्ट टाईम येऊ तर पूर्ण करूच. टिल दॅन थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. टेक केअर अँड बाय.